देशांच्या सहजणी तरी एक दिलाने सेवा बँकेच्या गोकुळ ग्राहका तूच किसन देवा सुख दुःखाची तिथे मोजतो नोटा आणिक नाणी सुरू झालीय. ए तू काळजी करू नको हा, आपण शोधू काहीतरी पर्याय. पर्याय? पर्याय काय शोधणार? आता काय कागदाच्या फुलांनी पूजा करू बाबांची? म्हणजे बघ ना, आज ना पूजेला फुलच नव्हती, मग मी फुलांशिवायच पूजा केली. आता बाबांना असं वाटेल ना की मी त्यांना फुल केलं म्हणून. त्यांचं जर का समाधान झालं नाही ना, तर ते अजून रागावतील. कोणाला कशाचं तर मीनाला फुलांच. अगं तुला त्याच टेन्शन आलंय? मला वाटलं काल जो घोळ झाला ना त्याच दुःख होतंय तुला. अगं ते तर टेन्शन आहेच, आता ह्यांचं पण टेन्शन आलं. माझ्या ना जीवाला चैनच नाहीये. ए तुला चेन हवी आहे? माझ्या नवऱ्याचं गॅरेज आहे ना, टू व्हीलर सायकलच्या खूप चेन पडल्यात तिथे. समाधान बाबा. अगं चैन म्हणजे शांतता, शांतता. मग बँकेत आता शांतताच आहे की? बाबा मला वाचवा हिच्यापासून. ही जी बँकेतली शांतता आहे ना, ती सगळी बाहेरची शांतता आहे. त्या बाहेरच्या शांततेचा काहीच फायदा नसतो. माणूस कसा ना आतून शांत असायला हवा. हे आम्हाला काय सांगते, स्वतःला सांग. मला ना ह्या सगळ्यात बाहेर कसं पडायचं तेच कळत नाहीये. मला खूप भीती वाटते अगं. शिंदेने माझ्याकडून पैसे घेतले आणि पवारला दिले. आता जर पवारला द्यायचे होते मग माझ्याकडून काय घेतले? काय कळतच नाही, सगळं फोळ आहे. कळलं काय? काय सावंत, आज सकाळी सकाळी घरी बायकोवर भांडण करू लागली का? नाही बा, असं कशाला विचारलं? नाही नाही, जनरली बायको बरोबर भांडण झालं की पुरुषाचा एकटाच बडबडत बसतो. हे बाकी 100% खरं बोललात. कळलं काय? बायकांचं हे असंच असतं. घरातल्या बायकांचं नाही, आपल्या बँकेतल्या बायकांना आपण अशाच आहे.